आमचा फॉर्म्युला युतीचा हा आधीच ठरलेला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या थेट संपर्कात आहेत. कृष्णात, आता आपण उद्धव ठाकरेंची सगळी पत्रकार परिषद पाहिली आणि त्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी होत्या. एक म्हणजे आमचा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे, तुम्ही ती पत्रकार परिषद काढा जी ब्लूसीमध्ये झाली होती आणि पहा हा फॉर्म्युला मी सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती असं ते वारंवार म्हणतात. मात्र हा फॉर्म्युला नेमका होता काय यावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे, तर याविषयी आपण थोडंसं सविस्तर सांगूया आणि उपहासात्मक हा शब्द वापरण्याची त्यांना गरज काय पडली. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन युतीच्या घोषणा केली होती आणि त्या संदर्भातली घोषणा वरळी इथल्या हॉटेलवर झाली होती. त्यावेळी ठरलं होतं की यापुढची सर्व निवडणुका ज्या आहेत त्या 50-50% म्हणजे समसमान जागा वाटप सत्तेत आणि सर्वच स्तरावर राहील आणि तोच आग्रह हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेना अजून देखील त्यावेळच्या घोषणेची आठवण सातत्यानं करत देत आलेला आहे. परंतु उद्धव ठाकरे जे आहेत ते अजून देखील थोडेसे संभ्रमात किंवा युतीच्या संदर्भात साशंकता दिसून येते, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राम मंदिरचा मुद्दा यापूर्वी धसास लावला होता, खास करून ज्यावेळी अयोध्येमध्ये त्यावेळी गेले होते त्यावेळी भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला होता. आता देखील त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अयोध्येमध्ये जाण्याचे संकेत दिलेले आहेत, जेणेकरून हे संकेत देणं हा महत्वाचा भाजपसाठीचा धोक्याचा इशारा असू शकतो की जर तुम्ही जर युती करणार नसेल तर मी राष्ट्रीय पातळीवर जाऊन हिंदुत्वाचा आणि राम मंदिरचा मुद्दा पुन्हा हायजॅक करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि जे तुम्ही भाजपनं देशाला जे राम मंदिर बांधण्याचं वचन दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करत नाही आहात आणि हा विषय शिवसेना पुन्हा एकदा घेऊ शकते अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की मी पुन्हा अयोध्येमध्ये जाणार असल्याचं विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उपहासात्मक त्यांनी सांगितलं आहे की जी शिवसेनेची यादी दिलेली आहे जी आहे ती मुख्यमंत्र्यांनीच तयार करावी, यामध्ये कुठं ना कुठंतरी जी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर उद्विग्नता व्यक्त केली होती तीच स्थिती अजून देखील आहे, कारण भाजपकडून जे फॉर्म्युले येत आहेत ते जे समसमान जागा वाटपाचे आहेत ते कुठल्याही परिस्थितीत येताना दिसत नाही आहेत. सध्या शिवसेना 126 जागांवर लढण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे आणि 162 आणि 126 फॉर्म्युला जो आहे तो भाजपला मान्य नाही, त्यामुळं 122 ते 128 या जागांपर्यंत 126 या जागांपर्यंत शिवसेना ही भाजपकडून जागा मागून घेऊ शकते आणि शेवटी युती ही येत्या 2 दिवसांमध्ये जाहीर होईल. जे अमित शहा आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर ही युती जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु जे जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अद्याप देखील पूर्णपणे समोर आलेला नाही. जरी शिवसेना सांगत असेल जागांचं आणि याच दिवसाची खरं तर आपण सगळेजण वाट पाहतोय, संपूर्ण राजकीय विश्व या गोष्टीची वाट पाहत आहे आणि हा जो युतीचा फॉर्म्युला आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये निश्चित आपल्या समोर येईल. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. We'll be right back.